नमस्ते बालमित्रांनो, मी सौर आहेंस, हिंद सेवा मंडळाचे सीताराम सारडा विद्यालय अहमदनगर या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पाचवी मराठी या विषयाचा तास घेणार आहोत। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जागले खरेच धन्य ऐकतो मराठी। खरच आपण सगळे खूप भाग्यवान आहोत, कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे। मराठी ही महाराष्ट्राची मायबोली आहे। ही एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे। तिला अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालाच पाहिजे। बदलत्या काळात इंग्रजी सुद्धा आपण शिकली पाहिजे, हिंदी सुद्धा बोलावी लागते, पण जो गोडवा मराठीत आहे ना, तो कशातच नाही। आपण वेळेनुसार बदलले पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले मूळ, आपली भाषा, मराठी संस्कृती विसरली पाहिजे। यासोबत आपण हे पण लक्षात ठेवले पाहिजे की आदर आणि प्रेम हे परस्पर असते। जर आपल्याला भारतात, जगात मराठीला आदर आणि प्रेम मिळवून द्यायचा असेल, तर आपल्याला दुसऱ्या भाषेचा सुद्धा आदर केला पाहिजे। असंच आज आपण जी कविता पाहणार आहोत, ती कवयित्री संजीवनी मराठे यांनी कविता पाहणार आहोत ती कवयित्री संजीवनी मराठे यांनी सुंदर अशा शब्दात वर्णन केलेले आहे, आणि कवितेचे नाव आहे माय मराठी। चला तर मग आपण ही कविता आज आपण सुंदर अशा चला तर मग आपण माय मराठी ही कविता गाऊया। माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले, माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले। तुझिया नामी तुझिया दामी अखंड रंगुनी राहियले, तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले। कष्टा मधली तुझीच गोडी चाखायाची मजाई, कष्टा मधली तुझीच गोडी चाखायाची मजाई। मला आवडे तुझा विसावा, मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई। तुझे जरे अन तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा, तुझे जरे अन तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा। हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा। माय मराठी तुझिया अंकी लोळण घेते बागडते, माय मराठी तुझिया अंकी लोळण घेते बागडते। तसेच अलगत तव आभाळे भरार नेमच आवडते, तसेच अलगत तव आभाळे भरार नेमज आवडते। तुझे चालने तुझे बोलने, तुझे चालने तुझे बोलने दाखव मजला रीत तुझी। जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी। तुझिया साठी गुंफित बसते
मोहन माला शब्दांची तुझी आसाठी गुंफित बसते मोहन माला शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवल परीपन रंगांची अर्थ साजरा गंध लाजरा नवल परीपन रंगांची माय मराठी तुझियासाठी वात होनी जळते मी माय मराठी तुझियासाठी वात होनी जळते मी क्षणाक्षणाने कणाकणाने क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळतो मी क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी माय मराठी तुझ्या पायी तन मन धन मी वाहियले तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राहियले। मित्रांनो आता आपण या कवितेचा अर्थ पाहणार आहोत। माय मराठी तुझ्या पायी तन मन धन मी वाहियले। माय या शब्दाचा अर्थ आहे आई। आई तन म्हणजे शरीर माय मराठी तुझ्या पायी तन मन धन मी वाहियले। हे माय मराठी माझे तन मन धन हे मी तुझ्या पायाशी समर्पित केले आहे असा या ओळीचा अर्थ आहे। तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राहियले। नामी म्हणजे नावा तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राहियले। तुझ्या ठाई तुझ्या नावामध्ये मी अखंड रंगले आहे। कष्टामधली तुझीच गोडी चाखा याची मजा आई। कष्टामधली तुझीच गोडी चाखा याची मजा आई। चाखायची म्हणजे आस्वाद घ्यायची। कष्टामधली तुझ्याच अन्नामधली गोडी मला चाखायची आहे। मला आवडे तुझा विसावा। मला आवडे तुझा विसावा। विसावा म्हणजे निवारा विश्रांती। मला तुझ्या आश्रयाला राहायचे आहे। तुझीच निर्भर अंगाई। अंगाई म्हणजे लहान बाळाला झोपवण्यासाठी जे गीत गायले जातं त्याला अंगाई म्हणतात। आता कवीला काय करायचं आहे तर या मराठी भाषेच्या आश्रयाला राहायचं आहे आणि तू गायलेल्या अंगाईने तुझ्या मांडीवर मला निजायचे आहे झोपायचे आहे। तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा। जनलोक म्हणजे माणसे। तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा। हे माय मराठी
तुझी झरे, तुझी पाखरे, तुझा सहवास, तुझी माणसे मला हवी हवीशी वाटतात. तुझे झरे आणि तुझी पाखरे, हे माय मराठी, तुझे झरे आणि तुझी पाखरे, तुझा सहवास आणि तुझी माणसे ही मला हवी हवीशी वाटतात. पाठ. हवा हवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा, तुझा राग आणि प्रेम हे दोन्हीही मला हवे हवेसे वाटतात. माय मराठी, तुझ्या अंकी लोळण घेते बावडते. अंकी म्हणजे माठीवर. माय मराठी, तुझ्या अंकी लोळण घेते बागडते. लोळण घेते म्हणजे झोपते. हे माझी आई, मी तुझ्या मांडीवर खेळते बागडते आणि तुझ्या आभाळात हळूहळू संचार करणे मला आवडते. माय मराठी, तुझ्या अंकी लोळण घेते बागडते. हे माय मराठी, हे माझी आई, मी तुझ्या मांडीवर खेळते बागडते. तसेच अलगत तव आभाळी भरार नेमज आवडते. भरार ने म्हणजे संचार करणे. भरारणे या शब्दाचा अर्थ आहे संचार करणे. तसेच अलगत तव आभाळी भरार नेमज आवडते. तुझ्या आभाळात, तुझ्या आभाळात हळूच संचार करणे मला खूप आवडते. तुझे चालणे, तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी. तुझे चालणे, तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी. तुझ्या चालण्याची, तुझ्या बोलण्याची पद्धत मला दाखव. जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. जे ओठी ते पोटी, जे ओठी ते पोटी या शब्दाचा अर्थ आहे जे मनात तेच बोलण्या. जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. जे पोटात असते तेच ओठात येते. असले तुझे प्रेम मला शिकव. तुझ्यासाठी गुंफित बसते मोहन माला शब्दांची. इथे मोहन माला या शब्दाचा अर्थ आहे भाषा. तुझ्यासाठी गुंफित बसते मोहन माला शब्दांची. अर्थ साजरा गंध लाजरा नवल परिपण रंगांची. मी तुझ्यासाठी चांगल्या अर्थाची, लाजऱ्या गंधाची, नवलाईच्या रंगाची व मधुर अशा शब्दांची माला गुंफित बसते. माय मराठी, तुझ्यासाठी वात होऊनही जळते मी. वात म्हणजे ज्योत. माय मराठी, तुझ्यासाठी वात होऊनही जळते मी. हे माय मराठी, मी तुझ्यासाठी वात होऊन, ज्योत होऊन जळते आहे. क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
स्वरूपा या शब्दाचा अर्थ आहे अस्तित्वात। क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळतो मिळते मी। क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी। क्षणाक्षणाने व कणाकणाने मी तुझ्यामध्ये विलीन होते। तुझ्या अस्तित्वात मी विलीन होते। अशा प्रकारे माय मराठी या कवितेचा भावार्थ आपण पाहिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता जी आहे ती वेगवेगळ्या चालीवर लावण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे आणि गटात किंवा वैयक्तिकरित्या ही कविता तुम्ही म्हणायची सुद्धा आहे। या कवितेमध्ये काही नादमय शब्द आलेले आहेत आणि हे नादमय शब्द आपण वाचणार आहो। पहिला नादमय शब्द जो आहे तो आहे तन मन धन। पहिला जो नादमय शब्द आलेला आहे तो आहे तन मन धन। काय आहे तन मन धन? दुसरा जो आलेला आहे तो आहे नामी नामी धामी नामी धामी। या कवितेमध्ये काही नादमय शब्द आलेले आहेत ते आपण मोठ्याने वाचायचे। पहिला शब्द आहे तन मन धन। तन मन धन। दुसरा शब्द आहे नामी धामी। नामी धामी नामी धामी। तिसरा शब्द आहे वाहियले वाहियले राहियले वाहियले राहियले वाहियले राहियले। चौथा शब्द आहे आई आई अंगाई आई अंगाई आई अंगाई। पाचवा शब्द आहे बागडते बागडते आवडते बागडते आवडते बागडते आवडते। सहावा शब्द आहे रीत तुझी प्रीत तुझी रीत तुझी प्रीत तुझी रीत तुझी प्रीत तुझी। सातवा शब्द ओठी 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 पोटी ओठी पोटी। आठवा शब्द आहे साजरा साजरा लाजरा साजरा लाजरा साजरा लाजरा। आणि शेवटचा नादमय शब्द आहे जळते मी मिळते मी जळते मी
मिळते मी आपण या शब्दांचं पुन्हा एकदा वाचन आपण या नादमय शब्दांचं पुन्हा एकदा वाचन करणार आहोत तन मन धन तन मन धन नामी धामी नामी धामी वाहियले राहियले वाहियले राहियले आई अंगाई आई अंगाई बागडते आवडते रीत तुझी रीत ओठी पोटी ओठी पोटी साजरा लाजरा जळते मी मिळते मी या शब्दांचं वाचन झालेलं आहे. यानंतर मी तुम्हाला घरी करण्यासाठी एक उपक्रम देणार आहे. आता हा उपक्रम काय करायचा आहे, आपण तुझ्या हा शब्द नेहमी बोलण्यात किंवा लिहिण्यात वापरतो तुझ्या, आणि या गाण्यात सुद्धा तुझ्या या शब्दाऐवजी तुझी हा शब्द वापरला आहे. तुझ्या या शब्दाऐवजी तुझिया हा शब्द वापरलेला आहे. अशा प्रकारचे गाण्यातील आणखी काही शब्द तुम्हाला शोधायचे आहे आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे. यानंतर आणखी एक तुम्हाला स्वाध्याय देणार आहे. ही कविता तुम्ही सुंदर हस्ताक्षरामध्ये आपल्या वहीत लिहून काढायची आहे. धन्यवाद.